19 ऑगस्ट रोजी शुक्रवारला विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी बैठक पार पडली. या बैठकीत शेतीला झालेल्या नुकसानामुळे नागपूर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन आमदार राजू पारवे यांनी कृषी मंत्री यांना दिले. या बैठकीत आमदार राजू पारवे यांनी जुलैमध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतांमधील पिकांचे नुकसान झाले, तसेच ऑगस्टमध्ये सतत पावसामुळे अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे खरीप पिकांची वाढ खुंटलेली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून नागपूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन आमदार राजू पारवे यांनी माननीय मंत्री महोदयांना दिले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील केदार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विकास ठाकरे, अभिजित वंजारी, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, समीर मेघे व विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर वेकोली मुख्य महाप्रबंधक तसेच संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. डब्ल्यूसीएलची ही पहाडी दिसते, हे कॅमेरामॅन भिक्या थोडी पहाडी दाखवा. हे जे डब्ल्यूसीएलची पहाडी दिसते, इथून पाणी पासवाले दुसरीकडे रस्ता आहेच नाही, तुम्हाला खरं सांगतो. आणि हे पाणी पासवाले रस्ता नाही, त्याच्यामुळे हे पूर्ण जे 2-2.5 एकर शेती आहे हे पूर्ण डुबीत आहे. आणि हे बघा, इथं आमची धानाची फसल आहे, हे बघा, हे धानाची फसल पूर्ण डुबून आहे बाईन, एवढे दिवस झाले. आणि हे आता 2 दिवस झाले भरून आहे, आणि पूर्ण धान हे आता पूर्ण मरणार आहे. आणि इथं हे धान नाही, शेतकरी आणि गावही मरणार आहे, काहून का गावापर्यंत पाणीसुद्धा गेला आहे. आणि इथं शेती तर काही विचारात नको. आणि हे दरवर्षीचेच नाटक आहे. आणि हे डब्ल्यूसीएल आम्हाला उन्हाळ्यामध्ये आश्वासन देते की आम्ही नाला काढतो, हे करतो, ते करतो, नुकसान भरपाई देतो, परंतु अजून आम्हाला काही यांच्याकडून काही मदत झाली नाही, ना शासनाकडून मदत झाली आहे. आणि हर वर्षी आम्ही असंच या पावसानं मरत आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे काही लक्ष नाही. हे बघा, पूर्ण हे असं शेती आहे, हे जलाशय नाही, कोणतं तळ आहे, हे वराड्याची शेती आहे. मी वराडा येथील शेतकरी आहे. आणि हे बघा तुम्ही, आता संपूर्ण शेती पूर्ण डुबीत आहे आमची. आणि हे आणखी पहिली पहाडी तर आहेच आहे, पण आणखी हे आता दुसरी पहाडी यायनं लावली आहे. इथं आपली बॉर्डर मारली आहे, शेती घेतली आहे काही, त्याची बॉर्डर मारली तर त्या बॉर्डरने सुद्धा नाला तिकडून आहे आणि पाणी पूर्ण इकडून आहे. माती इकडच्या बाजून लावली म्हणजे नाल्यात पाणी जाऊ नाही द्यायचं आमच्या शेतीचे ताईले, मग आमचे पाणी निघावं कुठून? त्याईनं आमच्याला व्यवस्था करून द्याव आमच्या शेतीची, आमची शेती डुबली पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू पूर्ण शेतकरी मिळून डब्ल्यूसीएलच्या नावाने, असं मी सगळ्यांना त्यांना इशारा करतो. आणि शासनाने सुद्धा लक्ष द्यावं या गोष्टीकडे, वराडा गावाकडे, असं मी त्यांना करतो. आणि नुकसान भरपाईची तर काही गुंजाईस नाही, त्याचे 4 साल झाले, देतो फिरवते गेले लोक. शेतकरी एवढा खाली आहे का दररोज यांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकणार आहे? त्यांना कामं राहते शेतीचे, हां गेले शेती लोक आमच्यावर आरोप लावते, मारलं तोडलं केलं, हां. हे आता एकही अधिकारी आला नाही, पाहिलं नाही, काही नाही, हे नुकसान झालं आहे शेतीचं संपूर्ण. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.